2004 ला देखील राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण आता मी काय करणार, त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला बोलता येत नाही. पण आता तोही प्रसंग आपला गेला. उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा दिला, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचे 56 होते, आपले 54 होते. बाबा 2.5 वर्ष तुम्ही घ्या, 2.5 वर्ष आम्हाला द्या. परंतु तसं पण काही चर्चा झाली नाही, मी त्या चर्चेत नव्हतोच, त्याच्यामुळे मी काही त्या खोलात जात नाही. उसाला ऊस कमी आहे, क्रशिंग किती दिवस होईल माहिती नाही. आता सोमेश्वर कारखान्यांनी पण क्रशिंग रेट वाढवलेला आहे, आता कितीनं क्रशिंग होणार? 9,500. बाळासाहेबांचं माळेगाव 9,000, ह्याचा काहीतरी 7,500-7,000 एवढं क्रशिंग. आता काय घालायचं काय त्याच्यात? ऊसच वाढलाय तर काय घालायचं? उसेला उसाला जशी मिळाली ते तरी काय करणं? त्यांनी चांगल्या भावनेने निर्णय घेतला की माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे भाव मिळावा. आमच्या पुरुषोत्तम दादांनी 3,350 रुपये भाव जाहीर करून टाकला, जेजुरीलाच मी केला, बरोबर ना? पण मी जाता जाता एवढंच सांगतो की माळेगावच्या लोकांना 3,350 जास्त भाव मिळेल. त्याच्यामुळं काही काळजी करू नका, पण छत्रपतीचं काही विचारू नका. अजित पवाराचा पण ऊस जातोय की तिथं पाठीमागच्या काळामध्ये जसं एकेकाळी सोमेश्वरला जरा गडबड झाली होती तशी तिथं झाली. मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, माझा प्रयत्न चालू आहे, सगळेजण आम्ही त्या ठिकाणी कष्ट घेतोय, लवकरच त्याच्यामध्ये यश मिळेल. पण माळेगावमध्ये जी दबक्या आवाजामध्ये चर्चा चाललेली होती की माळेगावचा सोमेश्वर एवढा भाव मिळेल का नाही, मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत माळेगाव कारखान्याचा जेवढा भाव मिळालेला आहे त्याच्यापेक्षा काही 1 रुपया तरी भाव जास्त देऊन माळेगाव दाखवेल, एवढीच खात्री मी माळेगावकरांना ह्या निमित्तानं देतो. इतर पण चांगल्या पद्धतीनं संस्था चालू, चांगल्या पद्धतीनं बारामतीकरांचं भलं करण्याचा प्रयत्न करू, जिल्ह्याचं भलं करण्याचा प्रयत्न करू, जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू. केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं जिल्ह्याच्या योजना, तालुक्यांच्या योजना आणि राज्याच्या योजना देखील मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडनं खेचून आणण्याच्या करता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची मदत त्या ठिकाणी घेऊ. आणि अशा पद्धतीनं एकनाथराव शिंदे, मी स्वतः, देवेंद्र फडणवीस आणि आमचे सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आम्ही कटिबद्ध राहू ह्याबद्दलची ग्वाही देतो. तुम्ही, मी माझं जे काही सत्कार केलेला आहे मी तुमच्या ऋणामध्येच राहू इच्छितो, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल मी आभार धन्यवाद देऊ इच्छित नाही, कारण आपण घरची माणसं आहोत. तुमचं हे प्रेम मला अजून स्फूर्ती देणार ठरलेलं आहे, मला अजून काम जोमाने करण्याच्या करता एक अरे बाबा आता कशाला तुम्ही ना असे काहीतरी संपत असताना विषय काढता. 2004 ला देखील राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण आता मी काय करणार, त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला बोलता येत नाही. पण आता तोही प्रसंग आपला गेला, तेव्हा तर सोनिया गांधी विलासरावांना म्हणल्या की विलासराव राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले, त्यांचा आता मुख्यमंत्री त्यांचे आमदार ठरवतील. पण नाही होऊ शकलं. त्याच्यानंतरच्याही काळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा दिला, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचे 56 होते, आपले 54 होते. बाबा 2.5 वर्ष तुम्ही घ्या, 2.5 वर्ष आम्हाला द्या. परंतु तसं पण काही चर्चा झाली नाही, मी त्या चर्चेत नव्हतोच, त्याच्यामुळे मी काही त्या खोलात जात नाही, त्यामुळं मला त्याही खोलात जायचं नाही. आता सध्या उपमुख्यमंत्री जे पदाची जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला, त्या पदाला न्याय देण्याच्या करता आपण रात्रीचा दिवस करू आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू, एवढाच शब्द मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.